आम्हाला तपासाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कुठलेही कॉमेंट करणं उचित नाही आहे, कारण शेवटी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. धमक्या कोणी दिल्या, काय पार्श्वभूमी आहे, नेमकं मागे काय घडलं होतं, सिक्युरिटी काय नंतर काढण्यात आली, हा सगळा विषय मी याच्यावर भाष्य करणं उचित नाही आहे. हा विषय पोलीस गृह विभागाच्या अंतर्गतचा विषय आहे. तपासामध्ये माझ्या बोलण्याचा कुठलाही इन्फ्लुएन्स होता कामा नाही. शेवटी हा इन्व्हेस्टिगेशन निष्पक्षपणे झालं पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून या स्टेजला कुठलाही मी कॉमेंट्स करणार नाही. सर, आरोप लगाया की उनकी सुपारी दी गई. अभी कई चीज़ें हैं, अभी ऐसा है ना, करने के पीछे लोग मारने के हिसाब से ही आए थे जो वीडियो से दिखता है. अगर किसी को उनसे पैसे निकालने थे तो जान से क्यों मारते थे? तो सवाल ये है, ये भी प्रश्न चिन्ह है कि उनको जिस तरीके से फायर किया गया, उन पर किया गया है, तो जानलेवा ही हमला है, जान से मार देने की प्रयास है इसमें. ये पुलिस की आज मीटिंग है, बात करते हैं. उन्होंने भी कुछ अपनी लाइन ऑफ एक्शन तय की होगी. आई जी है यहाँ पर, SP है, उनकी क्या निष्कर्ष है ये भी हम समझना चाहेंगे. और इन्वेस्टिगेशन का अगला कोर्स है. मैंने कल ही गृह मंत्री से भी मेरी बातचीत हुई, जब घटना हुई मैंने उनसे बात भी की थी, उनको भी मैंने अवगत कराया कि ये इसमें ध्यान दीजिए, तो उनका भी ध्यान इसमें रहेगा. मी असं एकदम अशा निष्कर्षाला येणार नाही, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये अधिक प्रेझन्स जे आहे पोलिसांचं ते दिसावं आणि एक अंकुश राहावा ही करण्याची गरज आहे, हेच माझे मत आहे. दुसरा प्रश्न, संजय राऊतांवर ईडीने कारवाई केल्या, काही संपत्ती जप्त करण्यात आता हा विषय नक्की.